तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा कृषिमित्र विशाल तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये जी माहिती घेणार आहोत तर ती म्हणजे एकंदरीत आपली जी देशी दारू असते किंवा आपण त्याला सरळमध्ये अल्कोहोल म्हणूया, तर ते अल्कोहोल आपल्या पिकावरती किंवा कांदा पिकावरती फवारल्यानंतर काही फायदा होतो का किंवा त्याचे आपल्या पिकाला नुकसान होऊ शकतं का, तर या संदर्भात या व्हिडिओमध्ये एक सविस्तर माहिती घेण्याचा आपण इथे प्रयत्न करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर निश्चितच आपल्या यूट्यूब चॅनल इथे सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ इतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत किंवा इतर शेतकरी वर्गापर्यंत जास्तीत जास्त शेअर करायला कधी विसरू नका. शेतकरी मित्रांनो, सदर व्हिडिओमध्ये मी जी माहिती देणार आहे तर तिच्या पाठीमागचं कुठल्याही संशोधनाचा म्हणजे एक संशोधन केलेलं नाही आहे. फक्त जे वेगवेगळे शेतकरी असतात तर त्यांच्याकडून वेगवेगळ्या शेतकऱ्यांकडून वेगवेगळ्या पिकांवरील जी माहिती, त्यांनी जे देशी दारू फवारणी करून त्यांना कशा प्रकारे फायदे झाले किंवा तोटे झाले, तर अशी फक्त एक शेतकऱ्यांकडून माहिती गोळा केलेली आहे आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. शेतकरी मित्रांनो, भरपूर सारे शेतकऱ्यांनी मला हाच प्रश्न विचारत होती की सर, आपण नेमकं देशी दारू जर आपल्या कांद्यावरती जर फवारली तर आपल्या कांद्याला काही फायदा होईल का किंवा नुकसान तर नाही होणार ना किंवा कधीकधी कांद्याची सड तर नाही होणार ना, तर असे वेगवेगळे प्रश्न मला शेतकरी विचारत होते. शेतकरी मित्रांनो, जो देशी दारूमध्ये आपल्याला अल्कोहोल असल्याचं पाहायला मिळतं आणि जर आपण करोनाच्या काळामध्ये जर विचार केला तर करोनाच्या काळामध्ये आपल्याला हात धुण्यासाठी वगैरे जे सॅनिटायझर असतं तर त्याचा आपण तिथे वापर करत होतो आणि सॅनिटायझरचा जर विचार केला तर सॅनिटायझरमध्ये देखील अल्कोहोलचं प्रमाण असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो, आपल्याला जर शरीराला एखादी जखम वगैरे जर झाली तर ती जखम आपल्याला जो डॉक्टर असतो तर तो कापसाच्या सहाय्याने धुवून काढत असतो, तर जे स्पिरिट असतं तर त्या स्पिरिटमध्ये देखील आपल्याला अल्कोहोलचं प्रमाण असल्याचं पाहायला मिळतं. शेतकरी मित्रांनो, आपण जर एकंदरीत विचार केला तर आपल्या शरीराला देखील अल्कोहोलचे फायदे झाले तिथे पाहायला मिळतात. वेगवेगळ्या प्रकारचे जीवजंतू किंवा व्हायरसेस असे वेगवेगळ्या प्रकारचं जे नष्ट करण्यासाठी मूलभूत जे वापरले जातं तर तो अल्कोहोल वापरला जातो. आणि त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, आपण जर विचार केला तर अल्कोहोल हे एक ऊसाच्या मळीपासून वगैरे बनवलेलं असतं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या शुगर फॅक्टरीज, साखर कारखाने वगैरे जे आहेत तर त्याच्यापासून जी ऊसाची मळी बाहेर पडते तर त्या मळीपासून अल्कोहोलची निर्मिती झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि निश्चितच शेतकरी मित्रांनो, अल्कोहोल हे एक जे आपण ज्याला काय म्हणतो कच्च्या मालापासूनच बनवलेलं आहे, जे एक शेतीचाच माल आहे ऊसापासूनच अल्कोहोल बनवलेलं आहे, तर निश्चितच त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन, व्हिटॅमिन, एन्झाईम असे वेगवेगळ्या प्रकारचा समावेश असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. शेतकरी मित्रांनो, जर आपण अल्कोहोलची किंवा देशी दारूची आपल्या कोणत्याही पिकावरती किंवा कांद्यावरती जर फवारणी केली तर आपल्याला काय काय बदल झाल्याचे पाहायला मिळू शकतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट शेतकरी मित्रांनो, जर वेगवेगळ्या प्रकारच्या रस शोषण करणाऱ्या किडीचा जर आपल्या कांद्यावरती म्हणा किंवा कोणत्याही पिकावरती जर प्रादुर्भाव झालेला असेल तर निश्चितच त्या अल्कोहोलमुळे काय होणार आहे शेतकरी मित्रांनो, जसं आपल्या हाताचे जीवजंतू वगैरे धुण्यासाठी आपण अल्कोहोलचा वापर करत होतो तर त्याचप्रकारे आपल्या पिकावरती जे वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू असतात तर त्याला मारण्यासाठी देखील अल्कोहोलचं तिथं काम होणार आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, अल्कोहोलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन, एन्झाईम, व्हिटॅमिन्स असतात, तर ते आपल्या पिकासाठी एकंदरीत चांगल्या प्रकारे टॉनिकचं देखील तिथं काम करणार आहे. तर टॉनिकचं काम झाल्यामुळे एकंदरीत आपल्या पिकामधली जी हरितद्रव्य असतं तर त्याचं प्रमाण तिथं वाढणार आहे. आणि जर हरितद्रव्याचं जर प्रमाण वाढलं तर निश्चितच तिथं जे अन्न वगैरे तयार होण्यासाठी जी प्रक्रिया असते अन्न तयार करण्याची, तर त्या प्रक्रियेला चालना भेटणार आहे. शेतकरी मित्रांनो, एकंदरीत आपल्या पिकामध्ये हरितद्रव्याचं म्हणजे ज्याला आपण क्लोरोफिल पिगमेंट म्हणतो, तर त्या क्लोरोफिलचं जर प्रमाण वाढलं तर त्याचा इनडायरेक्टली इफेक्ट आपलं जे पिकामधली अन्नद्रव्य तयार करण्याची क्षमता राहते तर ती वाढते आणि एकदम फास्ट प्रक्रिया ती चालू होते. आणि एकंदरीत शेतकरी मित्रांनो, आपल्या कोणत्याही पिकामधील जर अन्नद्रव्याची प्रक्रिया होण्यासाठी चालना मिळत असेल तर निश्चितच आपल्या पिकाची तिथं साईज वगैरे किंवा फळाची क्वालिटी वगैरे चांगली होण्यासाठी तिथं मदत होणार आहे. शेतकरी मित्रांनो, असे वेगवेगळ्या प्रकारचे आपण जर अल्कोहोल किंवा देशी दारूचा आपण आपल्या पिकावरती जर फवारणी केली तर निश्चितच
हरितद्रव्याचं प्रमाण वगैरे वाढणार आहे, आपल्या पिकामध्ये जे अन्नद्रव्य तयार होण्याची क्षमता आहे तर ती तिथं वाढणार आहे, त्या प्रोसेसला किंवा प्रक्रियेला चालना मिळणार आहे. तर एकंदरीत अशा प्रकारे एक कीटकनाशक, एक टॉनिक आणि त्याच्यासोबतच जे बुरशीनाशकाचं देखील अल्कोहोल तिथं काम करत असतं. किंवा शेतकरी मित्रांनो, आपण जर विचार केला तर वेगवेगळ्या प्रकारच्या जे बुरशीजन्य रोगांचा, म्हणजे बुरशीचा कुडकुडप जर प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळाला तर ते अल्कोहोल त्याला स्टराईल करण्यासाठी वापरलं जातं. स्टराईल करण्यासाठी म्हणजे बुरशीजन्य रोगांना मारण्यासाठी अल्कोहोलचं तिथं प्रादुर्भाव आपल्याला वापर केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तर निश्चितच शेतकरी मित्रांनो, कुठल्याही प्रकारचा सायंटिफिक आधार नसतानासुद्धाही तुम्हाला जे अल्कोहोलचे अशा वेगवेगळ्या प्रकारचे जर तुम्ही फवारणी केली तर निश्चितच तुम्हाला तिथं फायदे झाल्याचं पाहायला मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, राहिला पुढचा प्रश्न, आपण अल्कोहोलचं प्रमाण किती वापरायला पाहिजे किंवा देशी दारूची फवारणीमध्ये वापर किती प्रमाणात केलं पाहिजे. शेतकरी मित्रांनो, दारू ही देशी असू द्या किंवा विदेशी असू द्या, त्याच्यामध्ये आपल्याला अल्कोहोलचं प्रमाण असल्याचं पाहायला मिळतं. आणि त्यातली त्यात जर आपण देशी दारूचा जर विचार केला तर याच्यामध्ये जास्तीत जास्त अल्कोहोल असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि अतिशय स्वस्त खर्चामध्ये आपण याची फवारणी देखील करू शकतो. शेतकरी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे देशी दारूची एक क्वार्टर 180 मिलीची असते आणि 180 मिलीमध्ये आपण 20 लिटरच्या 2 पंपाची तिथं फवारणी करू शकतो. शेतकरी मित्रांनो, आपल्याला 80 ते 100 मिली प्रति 20 लिटरच्या पंपसाठी देशी दारूची फवारणी करायची आहे. आणि त्याच्यामध्ये आपण एखादं जे विद्राव्य खते, जसं आपण 19, 19, 12, 61, 0, 52, 34 अशा वेगवेगळ्या प्रकारच्या विद्राव्य खता तर त्याच्यामध्ये मिक्स करून 100% तिथे वापर करू शकतो. शेतकरी मित्रांनो, जर निश्चितच आपण देशी दारू प्लस 19, 19 याचा सुरुवातीच्या काळामध्ये, म्हणजे एक कांदा लागवडीनंतर महिना ते 1.5 महिन्याच्या आसपास जर फवारणी केली तर निश्चितच अतिशय कमी खर्चामध्ये तुमची जी कांद्याची वाढ आहे तर ती जोमदार होणार आहे. आणि एकंदरीत तुमच्या पिकावरती जो रस शोषण करणारे किडीचा वगैरे प्रादुर्भाव आहे तो निश्चितच 100% तिथे थांबलेला तुम्हाला पाहायला मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही 19, 19, 19 या विद्राव्य खताचा फवारणीमध्ये जर कांद्यासाठी वापर करणार असाल 1 ते 1.25 महिन्याच्या आसपास तर तुम्हाला त्याचं प्रमाण 80 ते 100 ग्रॅम तिथं वापरायचं आहे. आणि त्याच्यासोबत 80 ते 100 मिली देशी दारूचं प्रमाण तिथं वापरायचं आहे प्रति 20 लिटरच्या पंपसाठी. शेतकरी मित्रांनो, 100% सांगतो, जर तुम्ही अशा प्रकारे जर तिथं फवारणी घेतली तर तुम्हाला खूप सारे तुमच्या कांद्या पिकामध्ये बदल पाहायला मिळणार आहे. मी स्वतः देशी दारूचे प्लॉट, म्हणजे देशी दारू फवारल्याचे प्लॉट व्हिजिट केलेले आहेत. निश्चितच खूप सारी काळोखी वगैरे, आपण ज्याला येणं म्हणतो पातीमध्ये, किंवा पातची ताईटपणा वगैरे, पूर्णपणे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव नाहीसा असणं, वेगवेगळ्या प्रकारच्या रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव पण देखील नसणं, आणि जे आपल्याला टॉनिक वापरल्यानंतर जे आपल्याला फायदे होतात तर ते सर्व प्रकारचे फायदे जे देशी दारू फवारल्यानंतर मला त्या प्लॉटमध्ये कांद्याच्या पाहायला मिळाले. तर निश्चितच शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही जी देशी दारू असते तर ती कांद्यासाठी फवारून तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे तिथं लाभ होणार आहेत, फायदे होणार आहेत, आणि अतिशय कमी खर्चामध्ये तुम्हाला खूप सुंदर आणि खूप चांगल्या प्रकारचे रिझल्ट तिथं पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, ह्या जी माहिती दिली याच्या मागं पाठीमागं कुठल्याही प्रकारचं सायन्स आणि टेक्नॉलॉजीचा जो माहिती किंवा डाटा असतो तर तो घेतलेला नाही आहे. पूर्णपणे जी शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार किंवा त्यांचे प्लॉट व्हिजिट केल्यामध्ये मला जे फरक वगैरे जाणवले, जे फायदे जाणवले, तर त्याची एकंदरीत तुम्हाला माहिती देण्याचा मी ते प्रयत्न केला. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच इतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करायला ते विसरू नका. आणि निश्चितच शेतकरी मित्रांनो, जे अल्कोहोल असतं तर ते मानव शरीरासाठी हार्मफुल, म्हणजे घातक असतं, तर त्याचा कधी तुम्ही वापर करू नका. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल.